चला तर मित्रांनो आता आपण याच प्रकारातील दुसरा प्रश्न पाहूया या ठिकाणी आपल्याला प्रश्न पाहिल्यानंतर लक्षात येतं की अंक आणि अक्षर हे एका क्रमाने दिलेले नाहीत अशा वेळेस काय करायचं सांगितलेलं आहे आपण अंक आणि अक्षर यांच्यामध्ये जी समानता आहे समान अक्षर अंकांचा गट करायचा आणि कोणत्या अंकाला कोणतं अक्षर दिलेला आहे शोधायचं असतं पहा एका सांकेतिक भाषेत बॅट बरोबर दोनशे ए एन टी अंट बरोबर दोनशे शहात्तर नेट बरोबर सातशे पासष्ट असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत बीन बी ई -E ए एन हा शब्द कसा लिहाल पहा सर्व सर्वप्रथम अक्षर आणि अंकाचा गट समोरासमोर लिहून घ्यायचा पहा बॅट बी ए टी बॅट बॅट बरोबर काय आहे दोन सात आठ ए एन टी ए एन टी बरोबर दोन सात सहा आणि नेट एन ई टी नेट बरोबर काय आहे बरोबर सेवन सिक्स फाय सेवन सिक्स फाईव्ह सात सहा पाच आता हे तीन अक्षर अक्षर समूह आणि अंक समूह आपल्याला दिलेला आहे यामध्ये काय करायचं आपण याचं जर निरीक्षण केलं तर माझ्या असं लक्षात येते सात 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 तीनही अक्ष अंक गटामध्ये सात हा अंक रिपीट झालेला आहे तसंच एखादा अक्षर रिपीट झाले का पाहायचं तिन्हीमध्ये तर दिसते टी 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 मग याच्यावरून माझ्या सहज लक्षात आहे का टी आणि सात यांची काय आहे जोडी आहे त्यांना काय करायचे आपण एक वेगळी खून करून घ्यायची पहा आता पहा सात आणि टी हे कन्फर्म झालेलं आहे टी साठी सात वापरलेलं आहे बरोबर यानंतर आपण पाहू आता अक्षरामध्ये सारखा अक्षरगट कुठं आलेला आहे या दोन्हीमध्ये जर पाहिलं तर यन यन इथे यन यन आहे इथे सारखा अक्षर अंक आहे का या सिक्स सिक्स आहे याला एक वेगळी खून करू आपण त्याच्या खाली अडवेश मारू एन यन सिक्स सिक्स पहा टी साठी काय आलता टी साठी सात त्याच्यानंतर आपण काय शोधला यन एन साठी काय आला मित्रांनो सहा आला बरोबर एकदम बरोबर आता काय राहिलं याच्यामध्ये ई राहिला आणि पाच राहिला ईसाठी काय असणार आहे पाच हे कन्फर्म झालं आपल्याला ईसाठी काय आहे पाच ईसाठी बरोबर पाच असणार आहे आता या दोन्ही गटामध्ये पहा ए ए दोन दोन ए ए दोन दोन एसाठी काय आहे दोन आणि काय राहिलं आता बी ए साठी दोन राहिला बी आणि इकडे आठ राहिलं बी हे अक्षर आणि आठ हा अंक आहे बीसाठी काय असणार आहे यस आठ बीसाठी काय आहे आठ आणि मग आपल्याला काय सांगितले बीई ए ए एन बीन हा शब्द कसा लिहाल मग बी बी साठी काय आहे आठ साठी पाच बी ई एसाठी काय आहे मित्रांनो दोन बरोबर बीई ए, ए आणि एन साठी काय आहे सिक्स बरोबर एट फाय टू सिक्स एट फायव्ह टू सिक्स आहे का पहा एट फाय सेवन टू एट फाय टू सिक्स यास पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोनमध्ये पंच्याऐंशी सव्वीस हे अंकाचा समूह आलेला आहे म्हणजे बिन हा शब्द या सांकेतिक भाषेमध्ये कसा लिहिला जाईल पंच्याऐंशी सव्वीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आपलं बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनचं जो वर्तुळ आहे त्या प्रश्ना उत्तरपत्रिकेमध्ये तर त्याचं तुम्ही काय करायचं सर्कल ते डार्क करायचं अशा पद्धतीने वेगळा क्रम बदललेला आहे अंकांचा आणि अक्षरांचा क्रम या ठिकाणी सारखा नाही पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं सुरुवातीला तसा हा क्रम नाही क्रम बदललेला आहे म्हणून अशा प्रश्नामध्ये आपल्याला गट सारखे गट शोधायचे अंकाचे आणि अक्षराचे समोरासमोर लिहिल्यानंतर आपल्या ते लक्षात येतं